नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सराव प्रश्नसंच भाग 16 आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये सदर सराव प्रश्नसंच हे आरोग्यसेवक, अधिपरिचारिका तसेच फार्मसिस्ट जे आरोग्यविषयक आरोग्य विभागाच्या संदर्भाने जे पद आहेत त्यांच्यासाठी हे सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरणार आहे. तर चला मग सदर सराव प्रश्नसंच हा आपण सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आपल्याला पुढील जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला सर्वप्रथम मिळत राहतील. मग त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक शेवटी प्रश्न विचारला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न विचारला. तर मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता की कोणी अनुवंशिकतेचे मूलतत्व मांडलेले आहेत, त्या शास्त्रज्ञाचं नाव विचारलेलं होतं. तर बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मेंडेल्स. त्या मेंडेल्सनी अनुवंशिकतेचे मूलतत्व हे मांडलेले आहेत. तर अशाच प्रकारचा प्रश्न हा या व्हिडिओच्या शेवटी देखील मी विचारणार आहे आणि त्याचे उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर पहा, पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? त्याचे पर्याय आहेत सी डी देशमुख, दुसरं डॉक्टर बी आर आंबेडकर, तिसरं आर आर दिवाकर, चौथं यशवंतराव चव्हाण. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर. प्रश्न दुसरा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील सर्वात लहान राज्य आहे? तर त्याचे पर्याय आहेत पहिला सिक्कीम, दुसरं केरळ, तिसरं आसाम आणि चौथं आहे गोवा. त्याचं अचूक उत्तर आहे गोवा हे सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणमध्ये स्थापन करण्यात आलं, म्हणजे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले, त्याची तारीख. त्याचे पर्याय आहेत ऑगस्ट 2004, दुसरा आहे सप्टेंबर 2006, तिसरा ऑगस्ट 2005 आणि सप्टेंबर 2007. तर याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण ऑगस्ट 2005 स्थापन करण्यात आलं. चौथा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राजाचा समावेश टिंबडिंब सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचे पर्याय आहेत केंद्र सूची, दुसरं सामायिक सूची, तिसरं राज्य सूची आणि राखीव अधिकार. तर याचं अचूक उत्तर आहे राज्य सूचीमध्ये पंचायत राजचा समावेश करण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो? त्याचे पर्याय आहेत यकृत, दुसरं पोट, तिसरं फुफ्फुस आणि चौथं आहे हृदय. त्याचं अचूक उत्तर आहे कावीळ झाल्यावर यकृत या अवयवावर परिणाम होतो. सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान सीमा कोणती? त्याचे पर्याय आहेत उत्तर, दुसरा आहे उत्तर पश्चिम, तिसरं पूर्व आणि चौथं आहे दक्षिण पश्चिम. त्याचं अचूक उत्तर आहे पूर्व सीमा ही सर्वात लहान सीमा आहे. सातवा प्रश्न आहे, पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे रसायन कोणते? पहिलं कार्बन डायऑक्साईड, दुसरं ऑक्सिजन, तिसरं क्लोरीन आणि चौथं आहे नायट्रोजन. तर याचं उत्तर काय आहे, क्लोरीन हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरतात. आठवा प्रश्न आहे, आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे स्थित आहे? त्याचे पर्याय आहेत मुंबई, दुसरं पुणे, तिसरं नाशिक आणि चौथं आहे नागपूर. त्याचं अचूक उत्तर आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे. नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या समाज व धार्मिक सुधारकाला लोकहितवादी म्हणतात? त्याचे पर्याय आहेत धोंडो केशव कर्वे, दुसरं गोपाळ हरी देशमुख आणि तिसरं आहे गोपाळ गणेश आगरकर, चौथं आहे विठ्ठल रामजी शिंदे. तर याचं अचूक उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचे पर्याय आहेत 20 जून, दुसरा 21 सप्टेंबर, तिसरा 25 जून, चौथा आहे 26 जुलै. तर कारगिल विजय दिवस हा 26 जुलै रोजी साजरा केला जातो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बर्ड फ्ल्यू हा रोग टिंबटिंब विषाणूमुळे होतो? त्याचे पर्याय आहेत H1N1, दुसरं H2N1, तिसरं H5N1 आणि चौथा आहे H2N2. तर त्याचं उत्तर आहे H5N1 यामुळे बर्ड फ्ल्यू हा रोग होतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? त्याचे पर्याय आहेत पोलिओ, दुसरं एड्स, तिसरं हेपेटायटीस आणि चौथं आहे क्षय ट्युबरक्लोसिस. त्याचं अचूक उत्तर आहे क्षयसाठी डॉट्स हा उपचार वापरला जातो. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, मलेरिया रोग टिंबटुंबमुळे होतो? तर त्याचं पर्याय आहेत प्लाझ्मोडियम, दुसरं आहे प्लॅनेरिया, तिसरं आहे फायलेरिया आणि चौथं आहे ओरेलेरिया. त्याचं अचूक उत्तर आहे मलेरिया रोग प्लाझ्मोडियममुळे होतो. तर 14वा प्रश्न आहे, फिलेरियासिस रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? त्याचे पर्याय आहेत सकाळ, दुसरं संध्याकाळ, तिसरं दुपार आणि मध्यरात्री. तर याचं अचूक उत्तर आहे मध्यरात्र.
15 प्रश्न आहे, या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. त्याचे पर्याय क्षयरोग, दुसरं टायफॉइड, तिसरं कॉलरा, चौथं कावीळ. त्याचं अचूक उत्तर आहे क्षयरोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. 16 प्रश्न आहे, नवजात शिशूला सर्वप्रथम कोणत्या लसी दिल्या जातात. त्याचे पर्याय आहेत BCG प्लस ओरल पोलिओ प्लस हिपॅटायटिस बी या तीन लस, तसेच MMR प्लस टायफॉइड. तिसरा पर्याय आहे टायफॉइड प्लस DTP. चौथा आहे DTP प्लस ओरल पोलिओ प्लस MMR. त्याचं अचूक उत्तर आहे नवजात शिशूला BCG प्लस ओरल पोलिओ प्लस हिपॅटायटिस या तीन लसी दिल्या जातात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, HIV लागणच्या व्यवस्थापन व उपचारासाठी कोणते औषध वापरतात. त्याचे पर्याय आहेत रिटोनाविर, दुसरं पेनिसिलिन, तिसरं रिफापिसिन आणि चौथं आहे बनकोमायसिन. तर त्याचं उत्तर आहे HIVच्या लागण व्यवस्थापनासाठी रिटोनाविर हे औषध वापरतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता विषाणू वाढण्याची शक्यता असते. तर त्याचे पर्याय आहे स्टॅपिलोकोस, दुसरं बॅसिलस, तिसरं क्लॉस्ट्रिडियम आणि चौथं आहे यापैकी नाही. तर त्याचं अचूक उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अन्नपदार्थातील जी ऊर्जा टिंबटिंब या परिमाणात मोजली जाते. त्याचे पर्याय आहेत अर्ग, दुसरा कुलोम्स, तिसरा किलोजूल आणि चौथं आहे कॅलरीज. तर याचं अचूक उत्तर आहे अन्नपदार्थाची ऊर्जा ही कॅलरीजमध्ये मोजली जाते. 20वा प्रश्न आहे, विषाणू ही संज्ञा वापरणारी पहिली व्यक्ती कोण. त्याचे पर्याय आहेत MW बेन्झरिक, दुसरं आहे ॲडॉल्फ मेयर, तिसरं EF स्मिथ, चौथं आहे FO होम्स. त्याचं अचूक उत्तर आहे विषाणू ही संज्ञा MW बेन्झरिक यांनी वापरली. त्याच्यानंतर प्रश्न आहे, जगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र कोणते. त्याचे पर्याय आहेत भारत, दुसरा चीन, तिसरा ब्राझील, चौथा आहे जपान. तर त्याचं अचूक उत्तर आहे चीन हे रेशीम उत्पादनात आघाडीचे राज्य आहे, हे आघाडीचा देश आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते. त्याचे पर्याय आहेत 9 किलो कॅलरीज, दुसरं 7 किलो कॅलरीज, तिसरं 2 किलो कॅलरीज आणि चौथं आहे 4 किलो कॅलरीज. तर याचं अचूक उत्तर आहे 1 ग्रॅम प्रथिनामधून 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. त्याच्यानंतरचा 23वा प्रश्न आहे, मद्यपानामुळे टिंबटिंबाचा अभाव निर्माण होतो. त्याचे पर्याय आहेत पहिलं थायमिन, दुसरं रेटिनॉल, तिसरं नायसिन आणि चौथं आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. तर याचं अचूक उत्तर आहे मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे. त्याचे पर्याय आहेत पहिला ग्लुकोज, दुसरा फ्रुक्टोज, तिसरा सुक्रोज आणि चौथा आहे सेल्युलोज. तर त्याचं अचूक उत्तर आहे सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे. त्याच्यानंतरचा हा शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी प्रश्न आहे, याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. तर तो प्रश्न आहे, पहिले मनुष्य हृदय प्रत्यारोपण कोणत्या साली व कोणी केले. तर याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे आणि याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सदर व्हिडिओ आपल्या मित्रांना समजणारा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनल नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.